नमस्कार, मी अमोल भरुनाथ गोटुगडे. मी सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी पट्टा समजला जाणाऱ्या मान तालुक्यातील दिवड गावचा आहे. MPSC मधून घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक या पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये मी राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो आहे. आमचे मित्र तसेच उत्तम मार्गदर्शक उद्धव ढोळे सरांनी अभिनव भारत या प्लॅटफॉर्मवर मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला माझा प्रवास सांगेन. पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण माझ्या दिवड या गावामध्ये झालं. 10वीपर्यंत एक ॲव्हरेज विद्यार्थी होतो, त्यामुळे मला 10वीला चांगले मार्क पडले आणि चांगले मार्क पडल्यामुळे मी पुण्याला ॲडमिशन घेतलं सायन्समधून. आणि सायन्स न झेपल्यामुळं मी 11वीला पुण्यामध्ये नापास झालो आणि पुन्हा गावाकडे येऊन 11-12वी सायन्समधूनच केली. त्यानंतर पद्मभूषण वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज गुडगावमधून मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून 2018 साली पासआउट झालो. 2018 साली पासआउट झाल्यानंतर मी 1 ते 1.5 वर्ष जॉब केला आणि जॉब करत असताना मला असं जाणवलं की मला त्यामध्ये समाधान नाही आहे. विद्यार्थी मित्रांना सांगायचं म्हणलं तरी माझं मामा असतील, माझे नातेवाईक असतील, ते सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये त्याने यश मिळवलं होतं, त्यामुळं कुठेतरी वाटत होतं की आपण पण स्पर्धा परीक्षा करायला पाहिजे. त्यामुळे जॉबला असताना मला सॅटिस्फॅक्शन नव्हतं आणि त्यानंतर मी MPSC करण्याचा निर्णय घेतला. MPSC करण्याचा निर्णय घेण्यामागेसुद्धा एक प्रेरणा होती. त्यावेळी माझ्या मामाचा मुलगा प्रवीण सरगर पुण्यामध्ये MPSCचा अभ्यास करत होता आणि 2018 ॲडला माझ्या मामीचा भाऊ कृष्णा सोळे याची PSI तसेच एक्साईज सब इन्स्पेक्टर या दोन्ही पदावर निवड झाली होती. तर मी 2021 पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये अहिल्यादेवी शिक्षण मंडळ येथे अभ्यास सुरू केला. 2021 पूर्वपरीक्षेचा माझा पहिला प्रयत्न होता. त्यावेळी मी पूर्वपरीक्षा दिली, परंतु माझ्या काही चुकांमुळे माझी पूर्वपरीक्षा त्यावेळी पास होऊ शकलो नाही. त्यानंतर 1 महिन्यानंतर ग्रुप सीची पूर्वपरीक्षा होती. त्यामध्ये खूप चांगला अभ्यास केला, मागच्या चुका मी सुधारल्या आणि ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेमध्ये त्यावेळी मला 68 मार्क पडले होते. तर मी एक्साईज आणि इंडस्ट्री या दोन पोस्टसाठी माझं मेनसाठी क्वालिफाय झालो होतो. तर त्यावेळीसुद्धा खूप जोमाने अभ्यास केला, परंतु त्यावेळीसुद्धा काही चुका झाल्या, रिव्हिजन झालं नाही, क्वेश्चन पेपर सॉल्विंग कमी झालं आणि एक्साईजची माझी मेन्स तसेच इंडस्ट्रीची मेन्स माझी मी पास होऊ शकलो नाही आणि अगदी थोड्या मार्कामध्ये माझी एक्साईजची आणि इंडस्ट्रीची पोस्ट गेली. तर माझं सांगणं आहे की तुम्ही मागच्या चुकांमधून शिकायला पाहिजे. त्यानंतर मी बराच माझं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं आणि 2022 पूर्वपरीक्षेचा एक चांगला आपण प्रयत्न करायचा ठरवलं आणि 2022 पूर्वपरीक्षा दिली. पूर्वपरीक्षा मी पास झालो आणि PSIच्या मेन्ससाठी मी क्वालिफाय झालो. तर आमच्यावेळी काही कारणानिमित्त आमची मेन्स जवळपास 1 वर्षानंतर झाली. तर मी त्याचवेळी ठरवलं होतं की एवढा सगळा आपल्याला वेळ भेटला आहे तर आपण तो सगळा युटिलाइज करायचा आणि काहीच सोडायचं नाही, अभ्यास करायचा. मी प्रत्येक विषय असेल, प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका असतील, त्या प्रत्येक गोष्टी मी व्यवस्थित केल्या आणि पूर्ण सिलेबस व्यवस्थित मी पार पाडला. पहिला पेपर असेल मेनचा आणि दुसरा पेपर असेल, तर मी सगळीच तयारी एकदम चांगल्या पद्धतीने केली आणि त्यामुळे मला हे यश मिळालं. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा मुद्दा म्हणजे मी या क्षेत्रामधील वास्तवसुद्धा सांगू इच्छितो. कारण कसं झालं आहे, आता सगळीकडंच मुलं एवढ्या प्रचंड प्रमाणात स्पर्धेमध्ये येत असतात, त्यामुळे सुरुवातीला मुलांनी वास्तव समजून घेतलं पाहिजे. जर तुम्हाला MPSC करायचे असेल तर तुमच्यावर स्वतःवर एवढा आत्मविश्वास पाहिजे की मी 2 ते 3 वर्षामध्ये पास होऊ शकेन. कारण आता कट ऑफ किती लागतात, कॉम्पिटिशन किती आहे हे सर्वांना माहीत आहे आणि एक स्वतः विद्यार्थ्याने आपली डेडलाईन ठरवली पाहिजे की आपल्याला किती वर्ष MPSC करायचे आहे. कसं झालं आहे, एकदा MPSCच्या जाळ्यामध्ये आपण अडकून पडलो की लवकर बाहेर पडू शकत नाही. तर हे झालं वास्तव. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी एक खूप मोठी रिस्क घेतली होती. मी वयाच्या 26 वर्षी MPSC चालू केली होती आणि वयाच्या 29+ असताना मी पास होऊ शकलो. तर मला सुरुवातीपासून आत्मविश्वास होता की मी 2 ते 3 वर्षामध्ये MPSC पास करू शकेन. तर विद्यार्थ्यांना स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे. जर स्वतःवर आत्मविश्वास नसेल तर या क्षेत्रामध्ये नाही आलं तर चालेल. कारण मी वैयक्तिक कोणाला सांगणार नाही की तुम्ही या क्षेत्रामध्ये या किंवा नाही या, परंतु परिस्थिती समजून घेता तुम्ही हा विचार करायला पाहिजे की आपल्याला किती वर्ष MPSC करायला पाहिजे. तर हा झाला वास्तवचा मुद्दा.
त्यानंतर विद्यार्थ्यांना मी सांगेन की पूर्वपरीक्षेचा अभ्यास मी कसा केला. तर माझं डेली शेड्यूल असायचं, सकाळी मी 7 किंवा 8 वाजता जायचो, एक विषय घ्यायचो आणि त्यानंतर दुपारी जेवणानंतर मॅथ रिझनिंगचा वगैरे सराव करायचो. त्यानंतर दुपारनंतर मी दुसरा विषय घ्यायचो. म्हणजे असे दिवसाचे 2 विषय मी कम्प्लीट करायचो आणि रात्री करंट असेल, जे काही दिवसभर केलेला अभ्यास असेल त्याचं रिव्हिजन करायचो. तर ह्या सगळ्या झाल्या डेली शेड्यूलच्या गोष्टी. आणि अभ्यासाचं माझे म्हणजे बुक लिस्ट म्हणाल तर मी इतिहाससाठी गाटा सरांचं पुस्तक वापरलं होतं, तसेच लोकसेवा पब्लिकेशनच्या टोकऱ्यामधील मी जो काही इतिहासाचा भाग आहे, भारताचा इतिहास वगैरे आहे ते केलं होतं. आणि 11वीचं जुनं इतिहासचं पुस्तक, अर्थशास्त्रासाठी कोळंबे सरांचं बुक, राज्यशास्त्रासाठी सुद्धा कोळंबे सरांचं बुक, मॅथ रिझनिंगसाठी मी सुरुवातीला सचिन ढवळे सरांचा क्लास केला होता आणि नंतर आपले PYQ-मधीलच प्रश्न सोडवले होते. करंटसाठी मी परिक्रमा वापरायचो आणि सायन्ससाठी 6वी ते 10वीचे स्टेट बोर्ड केले होते आणि त्यानंतर बस्के सरांचं आणि कोलते सरांचंसुद्धा नंतर मी बुक केलं होतं. राहिला विषय जॉग्राफीचा, तर जॉग्राफीला मी 14वी सरांचं बुक यूज केलं होतं. तर हे झालं रेफरन्स बुक. म्हणजे प्रत्येकाचे रेफरन्स बुक आता सेम असतील किंवा वेगवेगळे असतील, तर रेफरन्स बुक मॅटर करत नाही. तुम्ही अभ्यास कसा करताय आणि तुम्हाला अभ्यास म्हणजे वाचनाची पद्धत असेल, रिव्हिजनची पद्धत असेल, पेपर सॉल्विंगची पद्धत असेल, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी रिव्हिजन दिवसाची रिव्हिजन एक आज अभ्यास केला तर उद्या सकाळ्यानंतर त्याची रिव्हिजन सुरुवातीला एक 1/2 तास करायचो आणि असं माझं रोज चालू राहायचं. आणि आठवडा संपला की 1 आठवड्याची एक रिव्हिजन असायचे. क्वेश्चन पेपर सॉल्विंग म्हणाल तर क्वेश्चन पेपर ह्या मी मेनच्या वेळी एवढ्या भयंकर प्रमाणात सोडवल्या. जवळपास पहिला पेपर आणि दुसऱ्या पेपरच्या मिळून मी 70-80 प्रश्नपत्रिका सोडवल्या. तर मला जे विद्यार्थी विचारतात की तुमची स्ट्रॅटेजी काय, तुम्ही कसा अभ्यास केला किंवा पहिला नंबर कसा आला, तर मी त्यांना सांगेन की जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यानंतर मला हे यश मिळालं आहे. तर पहिला पेपर असेल किंवा दुसरा पेपर असेल, तुम्हाला सराव खूप महत्त्वाचा आहे. आणि मराठी इंग्लिशला तर पेपर सॉल्विंग एवढं महत्त्वाचं आहे की आता सध्या विद्यार्थी काय करतात तर रेडीमेड क्वेश्चन सोडवतात. एखादं बुक असेल किंवा एखादं पब्लिकेशनचं क्वेश्चन सेट असेल तर मुलांनी काय केलं पाहिजे, झेरॉक्स सेंटरमधून झेरॉक्स काढून आणल्या पाहिजेत आणि त्या सोडवल्या पाहिजेत. पहिला पेपर असेल मराठी आणि इंग्लिश असते, आता 50-50 मार्काला झाला आहे. तर विद्यार्थ्यांनी मराठीचा रेफरन्स मी सांगेन की मी वाळंबे सरांचं बुक केलं होतं आणि सुरुवातीलाच मी ज्यावेळी एक्सरसाइजला होते त्यावेळी अमोल पाटील सरांचा क्लास केला होता. आणि इंग्लिशसाठी मी महेश पाटील सरांचा सुरुवातीला क्लास केला होता. आणि बक्षी असेल, पालन सुरे असेल, तर ह्या दोन्हीसुद्धा मी वोकॅप केल्या होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रेफरन्स सर्वजण सेमच वापरता, तर मला सांगणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेचा सराव करा. रोज मेनच्या वेळी मी काय करायचो, सुरुवातीला सकाळी 11 ते 12 एक तास असायचा, त्यावेळी मी आपला पहिला पेपरचा पेपर सोडवायचा. 11 ते 12 पेपर सोडवल्यानंतर त्याचं एक तास ॲनालिसिस असायचं. मग असं करून करून एवढा माझा सराव झाला की पुढचा पेपर सोडवण्यासाठी आपल्या काय चुका होतात, आपण त्यावर कसं सुधारणा केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी समजायच्या. पेपर सॉल्विंगमधून इतका प्रचंड प्रमाणात अभ्यास झाला की रेफरन्स बुक वाचून झाले नाही. तर मी शेवट तर क्वेश्चन पेपर थ्रूचा अभ्यास केला. मुलांना माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवायला भीता, कारण काही मुलांना काय वाटतं की आपल्याला मार्क कमी येतात क्वेश्चन पेपर सोडवला, मग ते दडपण असतं म्हणावं की मग मुलं सोडवत नाहीत, एवढी भीती प्रचंड प्रमाणात मुलांच्या मनामध्ये असते. तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायला पाहिजेत, रिव्हिजन करायला पाहिजे. मी रिव्हिजनचं सांगेन, करंटचं रिव्हिजन एक थोडक्यात उदाहरण देतो. समजा परिक्रमा जर तुम्ही वाचत असाल तर परिक्रमामध्ये राज्य सुरुवातीला राजकीय असतं, नंतर जागतिक असते, महाराष्ट्र असते, असं पॉईंट असतं. तर मी काय करायचो, सुरुवातीला राजकीय वाचलं तर सुरुवातीला बॉल पेननं अंडरलाईन करायचो आणि त्यानंतर पुढचा पॉईंट न वाचायच्या अगोदर मी जे अंडरलाईन केलं त्याचं रिव्हिजन करायचं, असं पूर्ण शेवटच्या पॉईंटपर्यंत करायचं. मुलांचं कसं असतं, आता मुलं काय करतात की परिक्रमा संपवायला पाहतात, परंतु परिक्रमा संपवून फायदा नाही, कारण मागचं पुढचं पॅटर्न मागचं सपाट अशी अवस्था होती. तर रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे आणि मी हायलायटरसुद्धा वापरतो. एक परिक्रमा असेल किंवा सिम्पल पॅड असेल, महिन्यातून 3-4 वेळा तरी वाचून झाली पाहिजे आणि अगदी शेवटी तर त्याचे हेडलाईन असतील त्याच वाचले पाहिजेत. दुसरा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांनी काही गोष्टी टाळायला पाहिजेत. आता
कसं झालं आहे, सगळीकडे मोबाईल आणि ह्या सगळ्या सोशल मीडियाचा वापर जास्त वाढला आहे, तर एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून थोडं दूर राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण मी माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर 2021 पासून मी जेव्हापासून आलो होतो तेव्हापासून मी व्हॉट्सअप वगैरे पूर्ण बंद होतो. तर विद्यार्थ्यांना हे सांगणं आहे की तुम्ही सोशल मीडियाचा वापर कमी करायला पाहिजे. अजून एक गोष्ट सांगेन की मुलं अभ्यासाच्या टेबलवर ज्यावेळी बसतात त्यावेळीसुद्धा मोबाईल वापरतात, कधी कोण रील्स पाहतो, कोण मूवी पाहतो, कोणी काही करतात. तर त्या गोष्टीसाठी मी माझ्या स्वतःवर एक बंधन घातलं होतं की माझा आकाश म्हणून एक मित्र आहे आमच्या लायब्ररीमध्ये, त्यावेळी काय केलं होतं आम्ही, तर अभ्यास करताना जर दोघांपैकी एखादा सापडला मोबाईल वापरताना तर ते त्याला त्यांना पार्टी द्यायची अशी आमची एक थोडी हे लागली होती, बीट लागली होती. तर अशा काही गोष्टी तुम्ही करू शकता, तर त्यामधून मला खूप फायदा झाला. माझा जेवढा वेळ मोबाईलवर जात होता तो वाचला आणि मी चांगला अभ्यास करू शकलो. म्हणजे एकदा जर टेबलवर बसलं तर 2 ते 3 तास माझा चांगला अभ्यास व्हायचा. अजून एक विषय मी मांडलीन की प्रश्नपत्रिका कशा सोडवाय. तर प्रश्नपत्रिका आपण ज्यावेळी सोडवतो, प्रश्नपत्रिका सोडवा घेतल्यानंतर काही मुलं काय करतात की प्रश्न व्यवस्थित वाचत नाहीत. मुळात कसं झालं आहे, आपल्याला एकच तास वेळ असतो त्यामुळं टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. मुलांनी प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न व्यवस्थित वाचायला पाहिजेत. सुरुवातीला आता पूर्वपरीक्षेचं मी सांगेन, पूर्वपरीक्षेला तुमच्या हातात जेव्हा पेपर येतो तुम्ही पूर्ण पेपर चाळून बघितला पाहिजे, व्यवस्थित सगळे प्रश्न आहेत का, कुठला प्रश्न कुठं आलेत, कुठला सब्जेक्ट कुठे आलेत, ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. मग तुम्हाला जो सोपा विषय वाटेल तो विषय तुम्ही सोडवायला चालू केला पाहिजे. तर व्यवस्थित सुरुवातीला प्रश्नपत्रिका सोडवताना प्रश्न वाचले पाहिजेत, त्याचे 4 ऑप्शन पाहिले पाहिजेत. मुलांचं कसं होतं, गडबडीत प्रश्न वाचतात, एखादा ऑप्शन बरोबर ओळखीचा वाटला का तोच ऑप्शन मारतात आणि मग तिथं चुका होतात. आता हे झालं प्रश्नपत्रिका सोडवायचं. तर गोल करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल. माझी पद्धत कशी होती, मी सुरुवातीच्या एका पानावरचे गोल करायचो, पुन्हा ते पान पलटलं की मागच्या पानावरचे आणि त्याच्या पुढच्या पानावरचे, म्हणजे असे दोन्ही पानावरचे गोल करायचो. त्यामुळं पुन्हा पानं पलटायचा माझा वेळ वाचायचा. मग प्रत्येकाची गोल करण्याची पद्धत वेगवेगळी असेल, त्यामुळे प्रत्येकाने गोल कसे करावं ज्याचे त्यांनी ठरवावे. ते कशातून डेव्हलप होतं, तर तुम्ही जेवढ्या जास्त प्रश्नपत्रिका सोडवाल, जेवढे जास्त सराव कराल, त्यातून ही तुमची एक चांगली पद्धत डेव्हलप होऊ शकते. दुसरा विषय म्हणजे नोट्स कधी काढायच्या. तर मुलांनी, मी तर नोट्स कधी जास्त प्रमाणात काढल्याच नाहीत, कारण मी माझ्या नोट्स पुस्तकामध्येच आणि मी जे रेफरन्स बुक वापरतो त्यामध्येच असायच्या. कारण माझा सुरुवातीलाच हायलायटरवर जास्त विश्वास नव्हता, परंतु नंतर कळालं की हायलायटर किती महत्त्वाचं आहे. मग ज्या ज्या हायलाईट गोष्टी केल्या त्या तेच मी पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायचो, त्यामुळे माझा नोट्स काढण्याचा ताप वाचलेला आहे. आणि जर एखादा एक्स्ट्रा पॉईंट वाटला तर मी ते पुस्तकामध्ये तिथं छोट्या अक्षरामध्ये लिहून घ्यायचो. दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाची पद्धत म्हणाल तर मी सांगितल्याप्रमाणे दिवसाचं शेड्यूल असावं. कारण प्रत्येकाचं शेड्यूल वेगवेगळं असतं, कोणाला लवकर उठून अभ्यास करायला आवडतो, कोणाला रात्री करायला आवडतं. त्यामुळं अभ्यासाची पद्धत म्हणाल तर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादा टॉपिक वाचत आहात तर तुम्हाला त्या टॉपिकचे PYQ सुद्धा पाहिले पाहिजेत. कसं होतं आहे, म्हणजे जे गरजेचं नाही ते खूप वाचलं जात आहे आपल्याकडून असा विषय आहे. त्यावर प्रश्नच येत नसेल तर ते वाचून काय फायदा नाही, त्यामुळे ती एक काळजी घ्यायला पाहिजे. पूर्वपरीक्षेची तयारी मी सांगितलं, मेनची सांगितलं. आता मुख्यसाठी जरा सांगतो. मुख्यसाठी पहिला पेपर आहे आणि दुसरा पेपर. तर पहिल्या पेपरला मराठीसाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात मराठीचीसुद्धा होक्याब आहे तीसुद्धा खूप चांगली केली पाहिजे. आणि मराठीचं ग्रामर असेल, ज्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित केल्या पाहिजेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे रेफरन्स तुम्ही वापरा किंवा दुसरे कोणतेही, परंतु प्रश्नपत्रिका ह्या खूप म्हणजे खूप गरजेच्या आहेत दोन्ही पेपरसाठी. आता आमच्यावेळी कसं होतं, PSIचा कायदा असल्यामुळे आमचा सेकंड पेपर सगळ्यांचा वेगवेगळा होता, परंतु आता मेन्सला पण तो सिलेबस असल्यामुळे पूर्वला जो तुम्ही अभ्यास कराल चांगला तो मेन्सच्या सेकंड पेपरलासुद्धा सेम सिलेबस आहे, पण थोडा डीप आहे. या सर्व गोष्टी आहेत. आणि मराठी इंग्लिश पहिला पेपर जर चांगला तुम्ही केला, पहिल्या पेपरला चांगले मार्क आले तर दुसऱ्या पेपरला तुम्हाला एक कॉन्फिडन्स येत असतो. आता बरेच विद्यार्थी विचारतात की 2024ची स्ट्रॅटर्जी सांगा. 2024ची स्ट्रॅटर्जी म्हणणार तर पूर्वपरीक्षेसाठी आता तुम्ही बऱ्यापैकी सगळ्यांचा अभ्यास आहे आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी रेफरन्स बुक्स वाचायला चालू केले पाहिजेत. तर ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी एक बघून त्यांना स्वतःवर विश्वास असेल की माझा पूर्ण अभ्यास होत आलेला आहे, त्यामुळे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला घ्या. आयोगाचे PYQ असतील किंवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका असतील 2017 पासून 2023 पर्यंतच्या, प्री असेल मेन्स असेल, भरपूर प्रश्नपत्रिका आहेत, त्या तुम्ही सोडवल्या पाहिजेत.
आणि त्याचा जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. कारण कसं होतं आहे, तुम्ही प्रश्नपत्रिका जास्त सोडवत नाही, टेस्ट सिरीज लावत नाही, त्यामुळे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट होत नाही. कंबाईनला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट आहे, तर टाईम मॅनेजमेंट झालं पाहिजे. आणि पूर्वपरीक्षेचे नवीन आता ज्या कोणत्या टेस्ट सिरीज येतील वगैरे त्या तुम्ही लावा. रयतच्या सुद्धा टेस्ट सिरीज खूप चांगल्या आहेत, त्यासुद्धा लावू शकता. आणि कायद्याला म्हणाल तर मला कायद्याला खूप चांगले मार्क आहेत. आणि सेकंड पेपरला एवढे चांगले मार्क कशामुळे आहे तर मी सेकंड पेपरचेसुद्धा एवढे पेपर सोडवले. मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक म्हणजे माझा स्वतःचा विषय सांगतो की मुलं काय करतात, परीक्षा आली मग एक आठवड्याभर प्रश्नपत्रिका सोडवायचं बंद करतात. तर मी सांगेन की मी स्वतः परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी दोन प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि त्याच्या अगोदर मी आठवड्याभर दिवसाला 4 प्रश्नपत्रिका सोडवत होतो. तर एवढ्या प्रचंड प्रमाणात प्रश्नपत्रिका सोडवून माझा अभ्यास झाला. प्रश्नपत्रिका थ्रू मी रेफरन्स बुकमध्ये जायचो आणि तिकडं त्याचे संदर्भ शोधायचो. तर प्रत्येक येणारी टेस्ट सिरीज, प्रत्येक प्रश्नपत्रिका आम्ही सोडवलेली आहे. सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी कायदा विषय नवीन होता त्यावेळी उद्धव ढवळे सरांशीसुद्धा माझं बोलणं झालं होतं आणि त्यांचेसुद्धा खूप व्हिडिओ मी पाहिले होते, त्यामुळं त्यांच्या ट्रिका वगैरे असतील तर याचासुद्धा मला खूप फायदा झाला. तसेच रयतच्या सरांची टेस्ट सिरीज असेल, उत्तम पवार सरांची फास्ट ट्रॅक बॅच असेल, ज्ञानेश्वर पाटील सरांचं बुक असेल कायद्याचं, तर ह्या सर्व गोष्टींचा मला खूप फायदा झाला आणि मला कायद्यामध्ये एवढे मार्क मिळाले. तर अजून मी सांगेन की तुम्ही या क्षेत्रामध्ये आलाय तर फक्त आणि फक्त अभ्यासच केला पाहिजे. म्हणजे असंही काही नाही की खूप तुम्ही झोपून दिलं पाहिजे सगळ्या गोष्टी, फक्त म्हणजे रात्रंदिवस अभ्यासाचा विचार केला पाहिजे तर असं काही नाही. बाकीसुद्धा गोष्टी करा, एक चांगलं मित्रांचं बॉन्डिंगसुद्धा ठेवा. कारण माझं मित्रांचं बॉन्डिंग खूप छान होतं, मला डिग्रीचे मित्र एवढे चांगले मिळाले होते की त्यांनी अक्षरशः मला पैशासुद्धा मदत केलेली आहे आणि 3-4 महिन्यातून एखादी आमची ट्रिप असायची, त्यामुळे मानसिकदृष्ट्या खूप मी माझं संतुलन चांगलं होतं. मी मूवीसुद्धा पाहायला थिएटरमध्ये जायचो, खूप साऱ्या गोष्टी खेळायलासुद्धा जायचो. त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी करा. स्वतःचा एक म्हणजे सकाळी उठल्यानंतर व्यायामसुद्धा करायला पाहिजे, थोडं मेडिटेशन करा. ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही पुरेपूर म्हणजे विचार करून सर्व गोष्टी केल्या पाहिजे. आता कसं आहे, विद्यार्थ्यांचं कसं होतं आहे, मानसिकदृष्ट्या खूप खचलेले असतात विद्यार्थी MPSC, त्यामुळे तुम्ही एक मानसिकदृष्ट्या संतुलन ठेवण्यासाठी एक मेडिटेशन खूप गरजेचं आहे. तर बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, परंतु मी सांगेन की तुम्ही फुल फोकसने अभ्यास केला पाहिजे आणि जर मनात ठरवलं तर होतच असते हे फिक्स आहे. कारण मी सुद्धा ठरवलं होतं की मला म्हणजे खूप टॉपलाच यायचं आहे 22 एक्झाममध्ये. त्यासाठी म्हणजे एवढा अभ्यास केला शेवटच्या 2 महिन्यामध्ये, तर मी सांगेन की सकाळी आम्ही 5 डिस्कशन केलेलं आहे. 5 डिस्कशन चालू करायचो आम्ही आणि तिथून आमचा दिवस चालू झाल्यानंतर संध्याकाळी 11 दिवस संपायचा. तर मी एवढ्या प्रचंड प्रमाणात मेहनत घेतली आहे की मला स्वतःवर म्हणजे त्यावेळी एवढा कॉन्फिडन्स आला होता, इच्छाशक्ती एवढी जबरदस्त वाढली होती की रात्री 2-3 तासाची झोपसुद्धा सफिशियंट व्हायची. तर विद्यार्थी मित्रांनो, केल्यानंतर खूप काही गोष्टी साध्य होत असतात, परंतु तुम्ही केलं पाहिजे, स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि पुन्हा एकदा मला या प्लॅटफॉर्मवर बोलवलं सरांनी आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.